एक चमचा मधात एक चमचा अद्रकाचा रस मिक्स करून चाटून खावे। यामुळे घशातील सूज कमी होते व घसा दुखत असेल तर आराम मिळतो। 2. हाडे मजबूत करण्यासाठी मॅग्नेशियम आवश्यक आहे, तसेच शरीर योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी। 3. ऊर्जा देखील उपलब्ध होते, तसेच रोगप्रतिकारक शक्ती आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते। इतकेच नाही तर मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचे सेवन हे डोकेदुखी, निद्रानाश, झोपेच्या विकृती, नैराश्यातून मुक्त करण्यासही उपयुक्त ठरते। 4. कैमोमाइल सहा प्राचीन काळात आरोग्याच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी कॅमोमाइलचा वापर करण्यात येतो। चहाचे सेवन केल्यास गॅस, स्नायू ताण, निद्रानाश, मासिक पाळी, अनियमित वेदना, मूत्रपिंड आणि प्लीहाच्या समस्यांपासून मुक्तता मिळते। 5. हिवाळ्यात बारीक थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा हातावर बारीक चोळून खाल्लास शरीरातील थंडीचा जोर कमी होतो आणि शरीरातून प्रचंड घाम बाहेर होऊन ताप उतरण्यास मदत होते। 6. ओवा तव्यावर भाजून त्याचा वास घ्यावा, त्यामुळे सुद्धा घशाला चांगला आराम मिळतो, तसेच कफ देखील कमी होण्यास मदत होते। 7. तुळशीच्या पानांचा काढा तयार करून त्यात वेलची पूर्ण आणि साखर घालून प्यायल्याने ताप लवकर उतरतो। 8. शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी घ्या। तुमच्या दैनंदिन दिनचर्येत 2 ते 3 लिटर पाणी पिण्याचा समावेश करा। अंगातून घाम येऊ द्या, तुम्हाला घाम फुटेल असे काहीतरी काम करा। नेहमी अन्न चावून खा आणि हळूच खा, कोणत्याही प्रकारची घाई करू नका। दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा, जेणेकरून संपूर्ण शरीरात ऑक्सिजन चांगल्या प्रकारे पोहोचेल आणि ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होईल। 9. घराच्या आजूबाजूच्या स्वच्छतेची काळजी घ्या। मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यान करा। खाण्यापिण्याच्या आधी आणि नंतर हात चांगले धुवा। व्यायामाइतकीच विश्रांतीही महत्वाची आहे, त्यामुळे चांगली झोप घेणेही महत्वाचे आहे। 10. रात्री जास्त भाताचे सेवन करू नये, तुम्हाला झोपेचा त्रास होणार नाही। 11. रेठाचे पाणी नाकात टाकल्याने अर्धी डोकेदुखी दूर होते, पण हे पाणी 2 थेंबापेक्षा जास्त टाकू नये। 12. जर तुम्ही फक्त प्रोटीन साठी मांस खात असाल तर तुमच्यासाठी मूग एक चांगली गोष्ट असू शकते, कारण मुगामध्ये मांस इतकेच प्रोटीन असते, शिवाय फायबर सुद्धा असतात। 13. तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर थंड पाणी कमी प्या, कोमट पाणी प्यायल्याने तुमचे पोट साफ राहते। 14. जर तुम्हाला चांगला तांदूळ ओळखायचा असेल तर तांदळाचे दाणे तव्यावर गरम करा आणि काही वेळाने दाणे वितळू लागले तर तो चांगला तांदूळ नाही। 15. लहान मुलांना दलिया खायला दिल्यास त्यांचे वजन वाढण्यास मदत होते। दलियामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे मुलांची हाडे मजबूत होतात आणि स्नायूंच्या दुखण्यापासूनही आराम मिळतो। 16. जर तुम्ही रोज चिंचेचे पाणी प्याल तर ते तुमचे रक्त शुद्ध करते आणि तुमच्या चेहऱ्यावर चमक सुद्धा आणते। 17. जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल आणि ते दुखणे अर्ध्या डोक्यात, कधी कधी संपूर्ण डोक्यात होते, त्यामुळे त्यापासून सुटका मिळवण्यासाठी ज्या ठिकाणी दुखत असेल ती जागा 10 सेकंद दाबा आणि सोडून द्या, त्यानंतर 10 सेकंद पुन्हा दाबून सोडून द्या। असे पुन्हा पुन्हा केल्याने डोकेदुखी पासून आराम मिळेल। 18. किडनी स्टोनची सुरुवातीची लक्षणे असल्यास लिंबू पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते। लिंबू पाण्यामध्ये नैसर्गिक सायट्रिक असते, जे स्टोन तोडते आणि त्यांना तयार होण्यापासून प्रतिबंधित करते। 19. रोज काकडी खाल्ल्याने किंवा काकडीचा रस पिल्याने कमी रक्तदाबापासून आराम मिळतो। 20. जेवताना पाणी पिऊ नका। जेवण करण्यापूर्वी 15 मिनिटे पाणी प्या, त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि कोमट पाणी प्यायल्यास ते आणखी चांगले होईल। 21. तुमच्या दिवसाची सुरुवात योग आणि व्यायामाने करा। रोज व्यायाम करणे हा आजारांपासून दूर राहण्याचा, मेंदूला ऍक्टिव्ह आणि तीक्ष्ण बनवण्याचा आणि शरीराला तंदुरुस्त ठेवण्याचा उत्तम मार्ग आहे। काही लोकांना असे वाटते की आपण दिवसभर इतके धावपळ करतो की आपल्याला शारीरिक व्यायामाची काय गरज, पण मित्रांनो, तुम्ही दिवसभर जे काही करता ते तुमच्या दिनचर्येचा भाग आहे असे समजणे चुकीचे आहे। म्हणूनच व्यायामासाठी वेळ काढणे महत्वाचे आहे।
22. जर तुम्ही कोणत्याही गंभीर आजाराच्या उपचारासाठी कोणतेही औषध घेत असाल तर या औषधांसोबत तुम्ही घरगुती उपाय करू शकता. हृदय आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आयुर्वेदिक पद्धती प्रभावी आहेत. 23. आपल्या शरीराचा 2/3 भाग पाण्याने बनलेला असतो, त्यामुळे जास्त पाणी प्यावे जेणेकरून शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर निघून जातील. 24. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीराच्या सर्व अवयवांना आवश्यक पोषक तत्वे मिळतात. तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी दररोज 3 ते 4 लिटर पाणी प्या. 25. काळी मिरीचे 4 दाणे बारीक करून 2 चमचे मुळ्याच्या रसात मिसळून त्यात चिमूटभर मीठ टाकून सेवन केल्याने पोट दुखी नाहीशी होते. 26. दुपारच्या वेळी आळस वाढतो आणि वेदना जाणवतात आणि जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत आराम मिळत नाही, म्हणून दुपारी सॅलड मध्ये काकडी खावी, यामुळे आळस दूर होईल आणि शरीराला शक्ती मिळेल. 27. दात आंबट झाले असतील तर बदाम खावे, दातांचा आंबटपणा दूर होईल. 28. किडनी स्वच्छ करण्यासाठी टरबूज आणि कोथिंबीरीचा रस प्यावा, यामुळे किडनी नेहमी निरोगी आणि स्वच्छ राहते. 29. अडकत बोलणाऱ्या किंवा तोतरे बोलणाऱ्या व्यक्तीने तेजपत्ता जिभेखाली ठेवून ते चगळावे, यामुळे त्यांना चांगलाच फायदा होईल. 30. हरभरा आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या चपात्या खाल्ल्याने व्यक्ती नेहमी तरुण राहते आणि शरीराला शक्ती मिळते. 31. मानसिक दुर्बलतेसाठी कच्चे नारळ खूप फायदेशीर आहे. 32. रात्री बटाटे खाऊ नका, यामुळे मूळव्याधाची समस्या होऊ शकते. 33. ज्या महिलांना कंबरदुखीची समस्या आहे त्यांनी खोबरेल तेलात लसणाच्या 4 ते 5 कळ्या टाकून गरम कराव्या. तेल थंड झाल्यावर कमरेला मसाज करावी, यामुळे कंबरदुखीपासून आराम मिळतो. 34. दिवसातून 2 दा दही खाल्ल्यास व्यक्तीच्या हृदयाचे ठोके सामान्य राहतात, त्याचबरोबर उच्च रक्तदाब, किडनीचे आजार आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी राहतो. तर दही शरीरात कोलेस्ट्रॉल वाढू देत नाही. 35. आयुर्वेदानुसार जर तुम्ही आंतरिक दृष्ट्या कमजोर असाल तर तुम्ही शिलाजित दुधात मिसळून वापरावे, असे केल्याने तुमच्या सर्व आंतरिक कमकुवतपणा दूर होतील.